नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत वळूया गुन्हेगारी क्षेत्रातील बातमीपत्राकडे शहापूर पोलीस ठाणे इचलकंजीची धडक कारवाई दोन तोतिया पोलिसाकडून एक गावटी बनावटीचे पुस्तूल व एक मोटरसायकल असा पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत संशयित आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी वळूया सविस्तर बातमीपत्राकडे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील तारदाळ गावी राहणेस असलेले गोपाळ नामदेव पवार राणा तारदाळ या इसमाच्या घरामध्ये दोन अनोळखी इसम घुसून आम्ही कर्नाटक पोलीस आहोत अशी खोटी बतावणी करून त्यांचे घराची झडती घेत असलेबाबत इकडील पोलीस ठाणेकडील पोलीस कर्मचारी यांना याबाबतची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचारी असे तारदाळ गावी जाऊन खात्री करून नमूद पोलीस असल्याची बतावणी करणारे इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे खाताजमा केला असता ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी यावेळी मोहन सुरेश पवार वयवर्षी वीस राहणार साकरवाडी जाधवमाळा निप्पानी तालुका चिक्कडी जिल्हा बेळगाव व प्रकाश मारुती कुंभार वयवर्षी चाळीस राहणार नाईंगलस तालुका चिक्कडी जिल्हा बेळगाव यांच्याकडे त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास करून त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल व मोटरसायकलच्या सीटखाली असलेली एक गावठी बनावटीची पिस्तूल मिळून आल्याने गुन्ह्याकामी जप्त करून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील आरोपी नंबर एक मोहन सुरेश पवार या विरुद्ध यापूर्वी निप्पाणी टाउन पोलीस ठाणे येथे तोतिया पोलीस असल्याचा बहाना करून दरोडा घालण्याची तयारी असलेल्या अनुषंगाने गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शो तिरुपती काकडे कोल्हापूर तसेच श्रीनिवास घाडगे अप्पर पोलीस अधीक्षक गड इंग्रज विभाग कॅम्प पिचलकरंजी आणि गणेश बिराजदार उपभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रकाश निकम शापूर पोलीस ठाणे तसेच पोलीस उपनिरीक्षक जी के खराडे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश कोरे पोलीस नाईक ज्ञानेश्वर बांगर त्यासह पोलीस नाईक अमर पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यासह पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम आणि अभिजित भोरे अशींनी ही कारवाई केली आहे शानदार न्यूजसाठी इचलकरंजीहून प्रतिनिधी हुसेन शेख